काय मग बच्चे कंपनी मागील भागात आपण एकाच अर्थाच्या अनेक शब्दांचा अभ्यास केला आता या पाठात विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ते पाहू खालील लघुकथा लक्ष देऊन ऐका दोन मित्र होते एक श्रीमंत होता तर दुसरा गरीब होता श्रीमंत मित्र मोठ्या महालात राहायचा तर गरीब मित्र लहानशा झोपडीत राहायचा त्यांची मैत्री पाहून सर्वांना हेवा वाटायचा एके दिवशी त्यांच्यात काही कारणावरून भांडण झाले व ते एकमेकांचे शत्रू बनले वरील कथा नीट ऐकल्यास आपल्या लक्षात येईल की श्रीमंत गरीब मित्र शत्रू मोठा लहान महाल झोपडी हे सर्व शब्द एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत तुम्हाच माहीतच आहे की भाषेमध्ये एका शब्दासाठी विविध पर्यायी व विरुद्ध अर्थाचे शब्द असतात असे शब्द एकमेकांचा उलट अथवा विरुद्ध अर्थ प्रकट करतात आता मी तुमच्यासमोर विरुद्धार्थी शब्दांवर आधारित एक अभ्यास कार्य प्रस्तुत करत आहे अभ्यास कार्य व्यवस्थित ऐका दिलेल्या शब्दांपुढे कंसातील विरुद्धार्थी शब्द लिहा समान आठवण अवघड सन्मान प्रमुख अपमान सोपे गौण विस्मरण असमान पहिलाच शब्द आहे अपमान याचा विरुद्धार्थी शब्द आहे सन्मान अपमान म्हणजे एखाद्याचा अवमान करणे त्यास विरुद्धार्थी शब्द सन्मान सन्मान म्हणजे आदर करणे होय सोप्ये याचा विरुद्धार्थी शब्द आहे कठीण जसे की हे काम सोपे आहे हे काम कठीण नाही गौण म्हणजे साधारण याचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रमुख विस्मरण म्हणजे लक्षात न राहणे याचा विरुद्धार्थी शब्द आहे आठवण म्हणजे एखाद्या गोष्टीचे स्मरण होणे असमान म्हणजे समान नाही ते याचा विरुद्धार्थी शब्द आहे समान म्हणजे एकसारखे चला आणखी काही शब्द पाहू निशंक साशंक स्वार्थ परमार्थ सोय गैरसोय विजय पराजय निर्मिती नाश प्रगती अधोगती अदृश्य दृश्य कंटाळा उत्साह कळस पाया अशा प्रकारे आज आपण विरुद्धार्थी शब्दाचा अभ्यास केला एक गोष्ट लक्षात ठेवा की भाषेमध्ये विरुद्ध अर्थाच्या शब्दांना विशेष महत्व असते जितक्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द तुम्हाच माहीत असतील तितकी तुमच्या भाषासौंदर्यात भर पडेल तसेच तुमचे भाषा ज्ञानही विकसित होईल